आज अकरा मार्च मी अरुण खोडके शिवचिंतन भाग क्रमांक दोन हजार तीनशे तेवीस मोगलशाही आणि शिवशाही यामध्ये फार मोठा फरक होता मोंगलशाहीतील आणि परकीय आक्रमक हे शासक रक्तपिपासू होते त्यांनी शेकडो कत्तली केलेल्या होत्या तैमूरलंगाने तर एक लाख युद्ध कैद्यांची कत्तल केली होती त्याची नोंद इतिहासामध्ये सापडते हे सर्व परकीय आक्रमक लुटारू होते त्यांच्यापुढे स्वतःच्या स्वार्थाखेरीज कोणताही उदात्त हेतू नव्हता ना नादिर शाह अब्दाली चंगेज खान लंग यांना फक्त सत्तेची आणि संपत्तीची लालसा होती शिवरायांचे स्वराज्य मात्र गोर गरीब रयितेचे स्वराज्य होते सुरतेच्या सुभेदारानं आपल्या हस्तकाकरवी शिवरायांना ठार मारण्याचा प्रयत्न केला त्यामुळे संतप्त झालेले मराठी सैन्य कत्तली करण्यासाठी बाहेर पडले त्यावेळी शिवरायांनी त्यांना रोखले त्यामुळे अनेक मुस्लिम इतिहासकारांनी शिवरायांची मुक्त कंटाणे प्रशंसा केलेली आहे शिवरायांनी कधीही आपली नीतिमत्ता सोडली नाही घोरगर्भीरहितेला अत्याचारापासून मुक्त करून त्यांचे कल्याण करण्याचा केवळ त्यांचा उदात्त हेतू होता भूत काय बोलणे राम कृष्ण हरी